काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलेलं अडचण येत नाही त्यामध्ये. त्यानंतर फिफ्थ नंबरच्या प्रॉब्लेमचा आन्सर युझिंग द फॉर्म्युला व्होल्ट इन टू करंट इन टू रेजिस्टन्स. व्होल्टेज आणि सर सिक्स ओहम येत आहे. ओके सर्वांना प्रॉब्लेम सुटले. एकच फॉर्म्युला होता फी इज इक्वल टू आय आर. त्याच प्रॉब्लेम सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते. एक ते दोन प्रॉब्लेम तुम्हाला लास्ट लेक्चरला सोडवून दिलेले होते. राहिलेले जे तीन प्रॉब्लेम होते तुम्हाला ते सॉल्व्ह करायला सांगितलेले होते. बरोबर. तर बघा आता नेक्स्ट काय आपल्याला टाइप्स ऑफ कनेक्शन बघायचं आहे. त्याच्यामध्ये सिरीज कनेक्शन आहे आणि दुसरं पॅरलल कनेक्शन आहे. म्हणजे सिरीज आणि पॅरलल हे दोन टाईपचे कनेक्शन आहे. तर ते आपल्याला कनेक्शन बघायचे आहे. त्याच्यामध्ये सेरीज कनेक्शन म्हणजे काय आणि पॅरलल कनेक्शन म्हणजे काय. सेरीज म्हणजे काय सांगितलं बघा, इज द लोड आर कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ सिंगल पाथवे. म्हणजे जो काय लोड तयार आपण अप्लाय करणार आहे, लोड म्हणजे रेजिस्टन्स जो काय कनेक्ट करणार आहे, तो जो कनेक्ट केलेला रेजिस्टन्स आहे तर तो कशामध्ये जोडणार आहे. तर आपण सिंगल पाथ म्हणजे त्याला एकच रस्ता म्हणतो आपण थोडक्यात. सिंगल पाथ म्हणजे काय, पाथ म्हणजे काय रस्ता. तर त्याला आपण वन वे ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस टू पास. त्या वन वे मधून आपले काय होणार आहे, जे काय इलेक्ट्रिक चार्जेस आहेत म्हणजे जो काय इलेक्ट्रॉन आहे तर तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, सर त्याला आपण कनेक्शन म्हणतो. सिरीज कनेक्शन म्हणजे, हा सिरीज कनेक्शन म्हणजे त्यांचे कनेक्शन असणार आहे. तर ते कनेक्शन कशा टाईपचं असणार आहे बघा, म्हणजे आता आपण हे जर लाईन केली तर हा एकच पाथ आहे. बरोबर. तर ह्याच पाथला काय असणार, तुमचा एम्पियर पण असणार, त्याचबरोबर इथं लोड पण असणार आणि ह्यालाच तुमची काय असणार, इकडे बॅटरी पण असणार. म्हणजे हे जे कनेक्शन झालं तर ह्याचा पाथ किती आहे, एकच पाथ आहे. म्हणजे हे जे कनेक्शन आहे ह्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन. कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन म्हटलं जातं. आणि दुसरं जे कनेक्शन आहे ते दुसरं कनेक्शन काय आहे बघा, इज द लोड आर कनेक्टेड टू फॉर्म ब्रांचेस इच विच प्रोव्हाइड अ सेपरेट पाथ. म्हणजे प्रत्येकाचा पाथ जो आहे तो सेपरेट, प्रत्येकाचा पाथ काय सेपरेट आहे. सेपरेट पाथ फॉर करंट, म्हणजे प्रत्येकाचा करंट जो आहे तो करंट काय होणार, सेपरेट होणार. म्हणजे हा तुमचा, हा झाला तुमचा ओरिजिनल पॉइंट. आता तुम्ही बॅटरी कडून आलेला तुमचा सप्लाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या ठिकाणी काय झाले, तुमचे कनेक्शन झालेले. म्हणजे या ठिकाणी हा एक पाथ आहे, हा एक पाथ तयार झालेला आहे, हा एक पाथ तयार झालेला आहे आणि हा एक पाथ. म्हणजे असे काय झालेले आहे, तुमचे टोटल चार पाथ मध्ये त्याचं डिव्हायडेशन झाले. ते परत चार पाथ तुमचे येऊन ह्याला मिळालेले आहे. म्हणजे ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, तर ह्याचा प्रत्येकाचा करंट जो आहे, म्हणजे ह्याचा करंट काय असणार, आय वन आय टू आय थ्री आणि इथं आय फोर. म्हणजे प्रत्येकाचा करंट जो आहे तर तो करंट काय होणार, डिस्ट्रीब्युट होणार आहे. आणि जे काय व्होल्टेज असणार आहे तर ते व्होल्टेज प्रत्येकाचं सेम असणार आहे. व्होल्टेज जे आहे तर ते प्रत्येकाचं व्होल्टेज मात्र काय असणार आहे, सेम. व्होल्टेज म्हणजे काय म्हणतो, तर जो काय प्रेशर आहे तर तो प्रेशर प्रत्येकाला सेम असणार. परंतु त्यातनं जे काय फ्लो होणार वॉटर आहे, ते वॉटर काय प्रत्येकात थोडं 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 वॉटर फ्लो होणार. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगू शकतो, ही आपली पाईपलाईन आहे. ह्या पाईपलाईन जर आपण नंबर ऑफ होल ठेवले असे तर काय राहणार, तिथून जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर हा प्रेशर सर्वांना सारखाच राहणार. बरोबर. प्रत्येकातनं ह्यातनं जे फ्लो होणार वॉटर आहे तर प्रत्येकातनं बाहेर पडणार. बरोबर. परंतु ज्याचं काय प्रेशर आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्होल्टेज आहे, तर ते व्होल्टेज काय राहणार, प्रत्येकाचं सेम राहणार. बरोबर. त्याचं व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज काय राहणार, सेम राहणार. जर आपण या ठिकाणी हे झालं सिरीज, सॉरी पॅरल, आणि सिरीज मध्ये कसं सांगता येते, जर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळे असे प्रेशर अप्लाय केलेले आहे, तर असे वेगवेगळे अडथळे निर्माण केले, तर इथं जो सुरुवातीचा प्रेशर आहे
तोच प्रेशर आपल्याला शेवटपर्यंत भेटणार नाही. म्हणजे इथं काय असणार, फी वन एवढा प्रेशर असेल, परत इथं फी टू एवढा, त्यानंतर फी थ्री. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं, सेरीज कनेक्शन म्हटलं त्याच्यामध्ये डिव्हायडेशन कशाचं होतंय, व्होल्टेजचं डिव्हायडेशन होतंय. आणि पॅरलल कनेक्शन म्हटलं त्याच्यामधून करंट जो आहे तो करंट काय होतोय, सेपरेट पाथ, म्हणजे त्याचा पाथ जो आहे त्याचे ब्रांचेस काय सेपरेट तयार होतात. म्हणजे ह्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, सेरीज कनेक्शन मध्ये व्होल्टेजचं डिस्ट्रीब्युशन होतंय आणि पॅरलल कनेक्शन मध्ये करंट डिस्ट्रीब्युट होतो. तर हा महत्वाचा पार्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण आता फर्स्ट कनेक्शन बघणार आहोत. इथं दिलेलं आहे बघा, सेरीज आणि पॅरलल कसे जोडलेले आहेत, हे जे कनेक्शन आहे तर हे कसं आहे, सेरीज मध्ये आहे. याच्यामध्ये एकच पाथ आहे, दिसतोय तुम्हाला सर्वांना, तीन लोड लावलेत, तीन बल्ब लावले, त्याचा जो पाथ आहे तो सिंगल पाथ आहे, बरोबर. आता इथं पॅरलल कनेक्शन बघा, हा तुमचा बॅटरी जे आहे ते सेरीज मध्ये जोडलेले आहे, परंतु जे काय लोड लावलेला आहे तो लोड तीन पाथ तयार केलेला आहे, तो तीन पाथ परत शेवटी एकाच पाथ मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे इथे जो करंट येणार आहे तो करंट तीन वायर मध्ये तीन पाथ मध्ये डिस्ट्रीब्युट होणार. म्हणजे टोटल जर 5 करंट एम्पियर असेल, 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, म्हणजे असं जे त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते प्रत्येक वायर मधून डिस्ट्रीब्युशन होणार. म्हणजे या कनेक्शनला आपण काय म्हणतो, पॅरलल कनेक्शन. त्या कनेक्शनला आपण काय म्हणतो, पॅरलल कनेक्शन. आता इथं काय असणार, व्होल्टेज फी वन, फी टू, फी थ्री, व्होल्टेजचं डिस्ट्रीब्युशन होणार. म्हणजे पहिल्या लोडच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज, दुसऱ्या लोडच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज, तिसऱ्या लोडच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज. परंतु इथं जे व्होल्टेज असते तर प्रत्येकाचं व्होल्टेज काय असतंय, सेम असते, फक्त चेंज काय होतो, करंट चेंज होतो. ते काय होतं, व्होल्टेज प्रत्येकाचं काय असतं, वेगळं असते, आणि करंट जो आहे तो करंट चेंज असतो, एकच असतं. का करंट चेंज होत नाही, तर ह्याला दुसरा पाथच तयार नाही, एकाच पाथ मधून जाणार वॉटर आहे, म्हणजे एकच पाईपलाईन आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण अडथळे निर्माण केलेले, अडथळे निर्माण केलेत म्हणून त्यातनं काय पाणी बाहेर जाणार आहे का, नाही. म्हणजे जी काय आपली पाईपलाईन असते, एक्झाम्पल सांगण्याचं दृष्टिकोन पाण्याचा, तर ही पाईपलाईन आहे, त्यामध्ये फक्त आपण अडथळे निर्माण केलेले आहे, त्याला दुसरा कोणती ब्रांच किंवा दुसरा पाथ तयार केला, पुढे दिलेला आहे. जेवढे काय तुम्ही पंप पाणी दिलेलं आहे, पिस्टनच्या साईन त्याला हे करणार आहे आपण, व्होल्टेज अप्लाय करून जेवढं पाणी आहे तेवढे आपण बाहेर पडणार आहे. तर काय झाले, इथं फी वन एवढा अडथळा आहे, व्होल्टेज इथे फी टू एवढा, इथे फी थ्री, म्हणजे ज्या त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस त्याचं व्होल्टेज काय होणार, चेंज होणार. हे झालं सिरीज मध्ये. आणि पॅरलल मध्ये काय होणार, हा तुमचा ओरिजिनल पाईप आहे, त्याला आपण काय केले, वेगवेगळे ब्रांच तयार केले, ह्या ठिकाणी ब्रांच आहे, म्हणजे वेगवेगळे पाथ तयार केले. आणि इथून काय, जो प्रेशर अप्लाय करणार, व्होल्टेज जे अप्लाय करणार आहे, हे झालं आपलं व्होल्टेज. व्होल्टेज प्रत्येकाचा सेमच असणार, परंतु ह्यातून जो पास होणारा करंट आहे तर तो करंट कमी जास्त असणार. आता हा जवळचा आहे, त्यातनं जास्त करंट पास होईल, हा जरा लांबचा पॉईंट आहे, त्यातनं कमी करंट पास होईल, म्हणजे कमी वॉटर पास होईल. परंतु त्याचं प्रेशर जे असणार आहे, जेवढं इथं व्होल्टेज ना आपण जेवढ्या पिस्टन इथं प्रेशर अप्लाय करतोय, तेवढंच तुमचं काय होणार आहे, प्रत्येक पाथ मधून जे काय वॉटर आहे तर ते वॉटर काय होणार, मूव होणार. त्याच पद्धतीने आम्ही करंटच्या बाबतीत सांगू शकतो, करंट आणि व्होल्टेजच्या बाबतीत. तर सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये मेन डिफरन्स काय आहे, तर सिरीज मध्ये काय चेंज होत आहे, सिरीज कनेक्शन मध्ये काय चेंज होत असते, व्होल्टेज का करंट, व्होल्टेज, व्होल्टेज, व्होल्टेज. आणि पॅरलल मध्ये काय चेंज होतोय, करंट चेंज होतो, बरोबर. तर हा जो मेन महत्वाचा पार्ट आहे तो लक्षात ठेवा, त्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. इन सिरीज सर्किट करंट कॅन ओनली टेक अ वन पाथ, द अमाऊंट ऑफ करंट इज सेम ऍट ऑल पॉइंट इन सिरीज सर्किट. ते सांगितलेलं आहे बघा, तर सिरीज कनेक्शन जे आहे त्या सिरीज कनेक्शन म्हणजे काय, करंट असतो तो करंट काय असतो, प्रत्येक पॉइंटला सेम असतो, प्रत्येक लोडच्या अक्रॉस तो सिरीज मधला कनेक्शन जे आहे ते प्रत्येकाच्या अक्रॉस काय असते, सेम असते. तर इथे दिलेलं आहे बघा, कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर इन सिरीज कनेक्शन, तीन रजिस्टन्स दिलेत, R1, R2, R3. आता आपल्याला फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं, कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स. तर याच्यामध्ये आपण चेंज काय होतं म्हणून सांगितलं, व्होल्टेज चेंज होते म्हणून सांगितलं. काय चेंज होते, व्होल्टेज, म्हणजे ह्याच्या अक्रॉस फी वन, ह्याच्या अक्रॉस फी टू, ह्याच्या अक्रॉस फी थ्री. ह्याच्यावर आपला ओहमचा लॉ काय तयार होतोय, फी इज इक्वल टू, जनरल ओहमचा लॉ काय असतोय, फी इज इक्वल टू आय आर, बरोबर. आता आपल्याला फर्स्ट रेजिस्टन्स साठी ओहमचा लॉ तयार करायचा, काय फी वन इज इक्वल टू
आय वन सॉरी आय सेम आहे फक्त चेंज काय होणार आर वन. फी टू साठी काय फॉर्म्युला येईल मग सेकंड व्होल्टेज साठी आय आर टू आय आर टू आणि फी थ्री साठी काय कनेक्शन येणार आय आर थ्री. आता हे जर आपल्याला ह्याची ऍडिशन जर करायची म्हटलं म्हणजे टोटल व्होल्टेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणलं टोटल व्होल्टेज फी इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला आपला व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री व्ही थ्री व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री असा फॉर्म्युला तयार होईल. हा आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू माहित आहे आय आर वन आय आर टू आय आर थ्री आय आर थ्री आणि व्ही इज इक्वल टू आय आर ह्या व्हॅल्यू आपण काय करणार हे जे टोटल रेजिस्टन्स इक्वेशन आहे तर ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करतो. टोटल व्हॅल्यूचे इक्वेशन पुट आउट केलं म्हणजे काय ते बघा टोटल रेजिस्टन्स टोटल व्होल्टेज इज इक्वल टू फी वन इज इक्वल टू फी वन प्लस फी टू प्लस फी थ्री. तिथे आपल्याला व्हॅल्यू माहित आहेत सर्वांचे व्होल्टेजची व्हॅल्यू फीची व्हॅल्यू माहिती आहे फी वनची आहे माहिती फी टूची आणि फी थ्रीची त्या व्हॅल्यू आपण इथे काय केल्या पुट आउट केल्या म्हणजे काय येणार फॉर्म्युला फी आय इज इक्वल टू फी आय इज इक्वल टू कायला आय आर वन आय आर टू आय आर थ्री त्यानंतर काय केलं यात मग तिन्ही मध्ये आय कॉमन आहे तो सेपरेट काढला आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री फॉर एन नंबर ऑफ रजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज म्हणजे आपण तीनच रजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज म्हणलेला आहे म्हणून तो फॉर्म्युला वरती आलेला आहे हा. जर आपण इथं एन नंबर ऑफ रजिस्टर्स जर सिरीज मध्ये कनेक्ट केले द इक्विवेलेंट रजिस्टन्स इज त्याचा रेजिस्टन्स इक्वॅलंट येतोय आर ई क्यू इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री डॅश डॅश आहे. टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिटरमाइंड बाय ऍडिंग द रेजिस्टन्स ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. तर ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा असतो द फॉलोइंग कनेक्शन म्हणजे सिरीज किंवा पॅरलल कनेक्शन द रेजिस्टन्स विल बी मॅक्झिमम मिनिमम झिरो अँड नन ऑफ दिस. तर रेजिस्टन्स सिरीज मध्ये जर कनेक्ट केला तर ते इक्विवेलेंट रेजिस्टन्स जो असतो तर त्या इक्विवेलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढत जाते. रेजिस्टन्स वाढला की त्याच्यामध्ये काय होतंय करंट जो असतोय तर तो करंट काय होतो कमी होतो म्हणजे अडथळा निर्माण झाला जास्त अडथळा जर सगळ्यांची ऍडिशन करतोय आपण आर वन आर टू आर थ्री या सगळ्यांची ऍडिशन जर जास्त आली म्हणजे जास्त येणार बाय डिफॉल्ट रेजिस्टन्स काय झाला आपला इन्क्रीज झाला. जर रेजिस्टन्स इन्क्रीज झाला असेल तर त्यामधून जो काही करंट पास होतो तो जो पास होणारा करंट आहे तर तो पास होणारा करंट काय असतोय मिनिमम असतो. तर ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये कनेक्शन करतो तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्यामधून जो आपल्याला करंट भेटणार आहे तो करंट काय भेटणार आहे मिनिमम. हे जे इक्वेशन आलेलं आहे आर इक्विवेलेंट हे इक्वेशन लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एमसीक्यू मध्ये इक्वेशन विचारलं जात. देन एन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज देन द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट. जर रेजिस्टन्स जर एन नंबर ऑफ रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्यासाठी जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला येतो आर इक्विवेलेंट इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री डॅश डॅश आर एन. द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिटरमाइंड बाय ऍडिंग द रेजिस्टन्स ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. हे जे रेजिस्टन्स आहेत ते रेजिस्टन्स कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. हे जे रेजिस्टन्स आहेत ते रेजिस्टन्स कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. त्याचा जो फॉर्म्युला आलेला आहे आर इक्वलंट इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. हे इक्वेशन लक्षात ठेवा ज्यावर आपल्याला एमसीक्यू मध्ये प्रॉब्लेम सुद्धा विचारले जाऊ शकतात. तुम्हाला दिलेला आहे बघा व्हॅल्यू कशा हे दिलेले फॉर्म्युला दिलेला आहे तो कसा तयार केलेला आहे इथे हे सुद्धा दिलेला आहे प्रॉब्लेम सुद्धा दिलेला आहे. काय दिलेला आहे लाईट बल्ब रजिस्टर मोटर हिटर युजली हॅव टू मच ग्रेटर रजिस्टर दॅन द वायर्स अँड बॅटरीज. म्हणजे जे काय हिटर वगैरे असतात रजिस्टर त्याच्यामध्ये जास्त रेजिस्टन्स वापरला जातो. तो जास्त रेजिस्टन्स का वापरला जातो त्या करंटला काय होणार रेजिस्टर हिटर मध्ये काय असतं जास्त रेजिस्टन्स काय युज केला जातो तर जेणेकरून ज्यावेळेस आपण हिटरला इनपुट सप्लाय देतो तर तो काय करतो त्यात रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे तो स्वतः हीट होतो
ही जी सबस्टन्स असते तर त्या सबस्टन्स मध्ये काय होतं ते स्वतः हीट व्हायला चालू होतं. जे रेजिस्टन्स जास्त असतात त्या ठिकाणी आपण जास्त सप्लाय देण्याचा प्रयत्न करू. जास्त सप्लाय दिल्यामुळे ती जी बॉडी आहे ती स्वतः हीट होते. काय होते स्वतः हीट होते म्हणून आपण त्याचा आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपलं जे काय असं वाटत ते गरम करू शकतो. म्हणजे हा महत्वाचा पार्ट आहे. तर त्याचं जर कनेक्शन जर आपण सिरीज मध्ये ठेवलं तर तो जास्त हीट होणार आहे. तर हे त्याच्या बेसिक ऍप्लिकेशन आहे. तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलेला आहे 3 ओहम का. त्याचं जे काही कनेक्शन आहे ते कनेक्शन कशामध्ये आहे सिरीज मध्ये केलेलं आहे. ओके इथं अजून एक प्रॉब्लेम दिलेला कॅल्क्युलेट द टोटल करंट थ्रू द सर्किट. टोटल करंट कॅल्क्युलेट करायचं त्यावेळेस आपल्याला काय दिलेलं आहे व्होल्टेज आणि 3 रेजिस्टन्स दिलेले आहे. एक दिलेला आहे 15, 10 आणि 6. म्हणजे काय आपण पहिल्यांदा टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. रेजिस्टन्स कशामध्ये कनेक्टेड आहेत सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणून काय होणार आर एस इज इक्वल टू किंवा आर टोटल इज इक्वल टू 15 + 10 + 6 आर टोटल येतो 31. तर आपला फॉर्म्युला करंटचा करंट इज इक्वल टू 3/RT 10/31. त्याला जे कॅल्क्युलेट केलेलं आन्सर आहे ते येते 0.32 एम्पियर. जर आन्सर आपण सॉल्व केलं त्याचा आन्सर येतो 0.32 एम्पियर. ओके व्होल्टेज इज रेट विच द एनर्जी इज ड्रॉन फ्रॉम सोर्स दॅट प्रोड्युसेस द फ्लो ऑफ द इलेक्ट्रिसिटी इन द सर्किट एक्सप्रेसिंग इन व्होल्ट. इच सेपरेट रेजिस्टन्स क्रिएट अ व्होल्टेज ड्रॉप ऍज द करंट पासेस थ्रू इट. हे जे दिलेलं आहे तर हे कशाचं आहे तर पॅरलचं कनेक्शन दिलेलं आहे. इच सेपरेट रेजिस्टन्स क्रिएट अ व्होल्टेज ड्रॉप म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स आहे तो प्रत्येक रेजिस्टन्स काय करतोय त्यातनं जो काय करंट पास होतो तो करंट पास होणारा काय करतो सेपरेट व्होल्टेज ड्रॉप तयार करत असतो. ऍज करंट फ्लोज थ्रू अलॉंग द सिरीज सर्किट इच टाइप ऑफ रेजिस्टर ट्रान्सफॉर्म सेम ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू अनदर एनर्जी ऑफ फॉर्म. आता नेक्स्ट आहे रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल. सिन्स देर इज मोर दॅन वन पॉसिबल पाथ द करंट डिवाइड्स इट बाय इटसेल्फ अकॉर्डिंग टू रेजिस्टन्स ऑफ इच पाथ. याच्यामध्ये काय होतं पॅरलल मध्ये जो काय रेजिस्टन्स असतोय तर तो रेजिस्टन्स याच्यामध्ये जो काय पाथ असतो वायरचा पाथ म्हणतो आपण याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ पाथ असतात. इथे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट दिलेली बा स्मॉलेस्ट रजिस्टर मोर करंट पासेस आणि लार्जेस्ट रजिस्टर लिस्ट करंट पासेस. सिरीज मध्ये काय येत असते लार्जेस्ट रजिस्टर येतो त्यातनं जो करंट पास होतो तो लिस्ट करंट पास होत असतोय आणि स्मॉलेस्ट रजिस्टर कोणाकडे येतो पॅरल मध्ये जो काय रजिस्टन्स असतोय तर तो रजिस्टन्स तुमचा मिनिमम असतोय त्यामधून जो काय करंट पास होतो तो करंट काय पास होत असतोय मोर करंट विल बी पासेस. आपल्याला डायग्राम वरून समजणार आहे इन पॅरलल सर्किट द करंट कॅन टेक मोर दॅन वन पाथ. ह्यातून जो काय करंट पाथ होतो तर तो मोर दॅन वन पाथ त्याचा जो काय पाथ आहे तो पाथ काय होत असतो डिवाइड होत असतो. तुम्हाला इथं पॅरलल सर्किट मध्ये दिलं टोटल करंट किती आहे 3 एम्पियर. तर त्याचं जे डिवायडेशन आहे बघा प्रत्येकाला 1 1 1 एम्पियर असं काय झालेलं आहे डिवाइड झालेलं आहे. परंतु व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज प्रत्येकाचं काय असणार आहे सेम बिकॉज देर आर मल्टिपल ब्रांचेस दॅट इज करंट इज नॉट द सेम ऍट ऑल पॉइंट इन पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट मध्ये आपण काय म्हणतो प्रत्येकाचा जो काय करंट आहे तो करंट काय सेम नसणार आहे. म्हणजे इथं आता जवळचा पॉइंट आहे ह्यातनं जास्त करंट फ्लो होईल ह्यातनं कमी होईल त्याच्यापेक्षा ह्यातून कमी फ्लो होईल. म्हणजे ह्याचा जो काय पाथ आहे जो काय करंट जो पाथ होतो तर तो टोटल करंट पेक्षा काय जास्त करंट ह्यातून तयार होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अप्लाय केलेला आहे 5 एम्पियर करंट आणि आपल्याला आउटपुट मध्ये भेटलेला आहे 7 एम्पियर एवढा तो काय असं नाही होत. परंतु याच्यामध्ये कंडिशन काय प्रत्येक पाथचा जो काय करंट आहे तो प्रत्येक पॉइंटचा किंवा प्रत्येक पॉइंटचा जो करंट आहे तो प्रत्येक पॉइंटचा करंट हा सेम नसतो. आता इथे आपण 1 एम्पियर एवढा डिस्ट्रीब्युट झालेला आहे परंतु इथे अप्लाय करताना किती केलेला आहे ह्या कनेक्शन 2 एम्पियर केलेला आहे. त्यातला 2 एम्पियर मधला 1 एम्पियर फक्त एक्सेप्ट केलेला आहे तो 1 एम्पियर परत रिमेनिंग राहिलेला लास्ट करंट लागेल. म्हणजे प्रत्येक पॉइंटचा करंट जो असतो प्रत्येक करंट काय वेगवेगळा असतो. परंतु व्होल्टेज जे आहे त्यासाठी जे काय अप्लाय केलेलं प्रेशर आहे तर ते प्रेशर काय असणार प्रत्येक ठिकाणी सेम असणार. त्यासाठी जे काय आपण अप्लाय केलेलं प्रेशर आहे त्यासाठी इच ब्रांचला म्हणजे आपण जसं म्हणतो की जसं आपण आता बऱ्याच ठिकाणी हे करत असतो आता जे कोणी
शेतामध्ये वगैरे राहत असतात तर त्यांनी ठिबक वगैरे करतात, तर त्यासाठी ते ठिबकसाठी जे काही प्रेशर अप्लाय केलेलं असतं, म्हणजे कशा टाईपचे असते बघा, ही तुमची मेन लाईन असते पाईपची, ह्याला तुम्ही सब ब्रांच करत असता, म्हणजे इथून एक पात, हा एक पात, हा एक पात, हा एक पात, तर ह्या प्रत्येक पातला जे काय तुमचं प्रेशर असतंय, तर ते प्रेशर काय असतंय सेम असतंय, परंतु ह्यातून जे काय वॉटर मूव्ह होणार आहे, म्हणजे जे काय वॉटर असणार आहे ते वॉटर कमी जास्त होऊ शकेल, परंतु याचं प्रेशर काय, पूर्ण प्रेशर एकसारखं असतं, म्हणजे अप्लाय केलेलं व्होल्टेज हे प्रत्येकाला सेम असतंय, परंतु त्यातनं जे काय फ्लो होणारा वॉटर आहे किंवा फ्लो होणारा करंट आहे तर तो डिफरंट असतो, म्हणजे तो व्होल्टेज सेम आहे, चेंज काय होतंय, आय वन, आय टू, आय थ्री आणि आय फोर, तीच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी युज करायची आहे जे तुम्ही बघितलेली आहे ती. तर नेक्स्ट आहे काय, तिथे तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे बघा, तसं त्याचं करंटचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, 3 व्होल्ट व्होल्टेज रेजिस्टन्स पॅरल मध्ये कशी कनेक्ट केलेली आहे, तर ते अशा पद्धतीने कनेक्ट केल्या जातात, पॅरल सर्किट दिलेलं आहे, 1 एम्पियर 1 एम्पियर परत हे दिलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर इन पॅरल कनेक्शन, टोटल व्होल्टेज काय आहे, फी आहे, तिथं डिस्ट्रीब्युशन काय, 3 ब्रांच आहे, म्हणजे 3 पात तयार झाले, I1 I2 I3, R1 R2 R3, ह्यामधून जो काय व्होल्टेज असणार आहे, म्हणजे व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज सेम असणार, किंवा ह्यातलं व्होल्टेज कुठल्याही पॉईंटचं व्होल्टेज घेतलं तर ते काय असणार आहे, सेम असणार. मग आपला ओहमचा लॉ काय सांगतोय, फी इज इक्वल टू आय आर, फी इज इक्वल टू काय सांगतोय, आय आर सांगतोय. इज इक्वल टू आय आर. आपल्याला करायचं काय, रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं, बरोबर आहे, म्हणजे काय येणार आपण, आय इज इक्वल टू फी अपॉन आर, आय इज इक्वल टू काय येणार, फी अपॉन आर. आता हे झालं फर्स्ट साठी इक्वेशन, आता जनरल इक्वेशन झाले आपण, फर्स्ट साठी काय येणार, आय वन इज इक्वल टू फी अपॉन आर वन, कारण आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज चेंज होत नाही. आय टू साठी काय इक्वेशन येईल, मग आय थ्री साठी आर थ्री, म्हणजे काय आलं, जनरल इक्वेशन काय आलं आपण, आय इज इक्वल टू फी अपॉन आर, आय वन इज इक्वल टू फी अपॉन आर वन, आय टू इज इक्वल टू फी अपॉन आर थ्री, आय थ्री इज इक्वल टू फी अपॉन आर थ्री. तर हे जे गिव्हन इक्वेशन आहे, तर हे इक्वेशन आपल्याला काय करायचं, जे काय आपलं टोटल करंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, काय ना, टोटल करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. आता आय वन, आय टू आणि आय थ्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्या व्हॅल्यू आपण काय केलं, इथे पुट आउट केलं, पुट आउट केल्यानंतर काय आला फॉर्म्युला, फी अपॉन आर वन प्लस फी अपॉन आर टू प्लस फी अपॉन आर थ्री, फी अपॉन आर वन प्लस फी अपॉन आर टू प्लस फी अपॉन आर थ्री. आता प्रत्येकामध्ये जर बघितलं तर इथे काय आहे, फी कॉमन आहे दोन्ही साईडला, जर आपण या ठिकाणी बघितलं दोन्ही साईड काय आहे, फी जो आहे तो फी काय आहे, कॉमन आहे, यामध्ये जर बघितलं दोन्ही साईडला काय फी आहे, हा फी काय झाला, कॅन्सल होणार, काय राहिलं, वन अपॉन आर इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री. फॉर हे 3 रेजिस्टन्स दिलेले होते, आपण इथे किती रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहे, 3 केलेले, म्हणून आपण ते आर थ्री पर्यंत कॅल्क्युलेट केले. जर आपल्याला पॅरल मध्ये जर एन नंबर ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरल, जर एन नंबर ऑफ रेजिस्टन्स जर असतील आणि ते जर पॅरल मध्ये कनेक्ट केले असतील तर त्यावेळेस काय होणार, मग वन अपॉन आर इक्विवेलेंट इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री डॅश डॅश वन अपॉन आर एन. द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिटरमाइंड बाय ऍडिंग द, कोणाची ऍडिशन आहे, रेसिप्रोकल किंवा इनवर्स ऑफ द
रेजिस्टन्स ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्सचा काय आहे इनवर्स आहे. म्हणजे ह्याच्यावर आपण काय सांगतो, ह्याच्यामधून जो आपल्याला इक्वॅलंट रेजिस्टन्स भेटतो पॅरल मध्ये, तर तो जो इक्वॅलंट रेजिस्टन्स आहे तर तो फेरी फेरी स्मॉल मध्ये भेटतो. म्हणजे रेजिस्टन्स जर कमी असेल तर करंट काय असणार आहे, जास्त असणार. जर रेजिस्टन्स जर कमी असेल तर करंट काय असणार, मोर करंट विल बी फ्लो इन दिस सर्किट. म्हणजे जर पॅरलल मध्ये कनेक्शन असेल तर त्यामधून जो काय रेजिस्टन्स असतो तर तो रेजिस्टन्स कमी होतो आणि त्याचा त्यातून जो फ्लो होणारा करंट आहे तो करंट काय होत असतोय, मॅक्झिमम करंट विल बी फ्लो इन दिस सर्किट. वी अनालाइज द पॅरलल सर्किट, रिमेंबर दॅट द करंट इज ऑलवेज हॅज अ गो टू गो समवेअर. म्हणजे तो जो काय करंट असतोय तर तो करंट काय असतोय, जास्त असतो. इन पॅरलल सर्किट व्होल्टेज इज द सेम अक्रॉस इच ब्रांच बिकॉज इच ब्रांच हॅज लो रेजिस्टन्स पाथ बॅक टू द बॅटरी. म्हणजे प्रत्येक ब्रांचचा जो काय पाथ आहे, म्हणजे रेजिस्टन्स आहे, तर तो काय त्याची ब्रांच सेपरेट आहे, म्हणजे त्याचा पाथ सेपरेट असल्यामुळे तो काय करतो, आपण इन्व्हर्स करतोय त्याचा, म्हणजे तो रेजिस्टन्स फेरी व्हेरी स्मॉल होतो. त्यामुळे प्रत्येक ब्रांचचं जे काय व्होल्टेज आहे किंवा प्रत्येक पाथचं जे काय व्होल्टेज आहे, तर ते व्होल्टेज काय असतंय, सेम असते. द अमाउंट ऑफ द करंट इन इच ब्रांच इज पॅरलल सर्किट इज नॉट नेसेसरी द सेम. म्हणजे प्रत्येक ब्रांच किंवा प्रत्येक पाथच करंट जो असतो तर तो करंट काय असतोय, सेम नसतोय, हे लक्षात ठेवा. द रेजिस्टन्स इन ब्रांच डिटरमाइन द करंट इज दॅट दॅट. म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केला त्याच्यावर आपण त्या ब्रांचचा किंवा त्या पाथचा, ब्रांच म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर पाथ लक्षात ठेवा. नाहीतर ब्रांच म्हणजे परत सर म्हणणार आयटी, कॉम्प्युटर, सिव्हिल इंजिनिअरिंग अशा ब्रांच तुम्ही म्हणसाल. म्हणजे इथं ब्रांच म्हणजे काय आहे, तर तो पाथ आहे जो पॅरल मध्ये तयार होत झालेला असतो. पॅरल सर्किट हॅव टू बिग अडवांटेजेस आवर सिरीज सर्किट. म्हणजे पॅरल सर्किटचे दोन महत्वाचे अडवांटेजेस आहेत, कशापेक्षा सिरीज सर्किट पेक्षा पॅरल सर्किट खूप महत्वाचं, म्हणजे जास्त युजफुल होतं. का? इच डिवाइस इन द सर्किट सीज द फुल बॅटरी व्होल्टेज. म्हणजे ह्या डिवाइस मध्ये काय होतं, जो काय बॅटरीचा सप्लाय व्होल्टेज आहे तर ते फुल युज होतो. आणि इच डिवाइस इन द सर्किट मे बी टर्न ऑफ इनडिपेंडेंटली विदाउट स्टॉपिंग द करंट फ्लोइंग थ्रू द अदर डिवाइस इन द सर्किट. हा एक त्याचा काय झाला, महत्वाचा पॉइंट. म्हणजे ह्याच्यामधून जो काय करंट पास होतोय तर तो करंट काय होतोय, मोर करंट विल बी पास. त्यामधून जो काय करंट पास होतोय तर तो करंट काय भेटतोय, मोर करंट भेटतोय. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतो, इच डिवाइस इन द सर्किट मे बी टर्नड ऑफ इनडिपेंडंटली विदाउट स्टॉपिंग द करंट फ्लोइंग टू द अदर डिवाइस, म्हणजे अदर डिवाइसच्या तुलनेत इन द सर्किट. त्यानंतर अ शॉर्ट सर्किट इज पॅरलल पाथ इन सर्किट विथ द झिरो ऑर फेरी लो रेजिस्टन्स. म्हणजे हे जर सर्किट शॉर्ट झालं त्याच्यामधलं पॅरल मधलं कसं होतंय, शॉर्ट सर्किट इज पॅरल पाथ इन सर्किट विथ द झिरो ऑर फेरी लो रेजिस्टन्स. त्याच्यामधलं जो काय शॉर्ट होत असेल त्याचा रेजिस्टन्स काय असतो, फेरी स्लो होतो. शॉर्ट सर्किट कॅन बी मेड ऍक्सिडेंटली बाय कनेक्टिंग द वायर बिटवीन टू अदर वायर्स ऍट द डिफरंट व्होल्टेज. त्याच्यामध्ये काय होत असतं, तर शॉर्ट सर्किट होत असतं. म्हणजे शॉर्ट सर्किट कशा पद्धतीने होतं आणि ते कशा ऍक्सिडेंटली होत असतं, त्याच्यामध्ये जर एखादी डिफरंट वायर कनेक्ट झाली टू अदर्स वायर्स ऍट द डिफरंट व्होल्टेज, तर त्यावेळेस काय होतं, शॉर्ट सर्किट होऊ शकतं. शॉर्ट सर्किट आर डेंजरस बिकॉज दे कॅन बी ड्रॉप ऑल अमाउंट ऑफ द करंट. शॉर्ट सर्किट आर डेंजरस बिकॉज दे कॅन बी ड्रॉप द अमाउंट ऑफ द करंट. म्हणजे शॉर्ट सर्किट डेंजर असतं त्याच आपल्या. ऍडिंग द रेजिस्टन्स इन पॅरलल प्रोव्हाइड द अनदर पाथ ऑफ द करंट देन द मोर करंट विल बी फ्लोज. म्हणजे जर पॅरल मध्ये कनेक्शन असेल त्यावेळेस काय होतं, जर रेजिस्टन्स ऍडिशन होते इन पॅरलल प्रोव्हाइड द अनदर पाथ ऑफ द करंट फॉर करंट अँड मोर करंट विल बी फ्लो. म्हणजे करंट जो फ्लो होतो तर करंट काय होत असतो, मोर करंट त्यातून फ्लो होत असतो. पेन मोर करंट फ्लोज फॉर द सेम व्होल्टेज द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिक्रीजेस.
म्हणजे जेवढा करंट जास्त असतोय सेम व्होल्टेजला द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट डिक्रीजेस. म्हणजे काय होतं त्या पॅरल मध्ये असणारे रेजिस्टन्स जे आहे तर त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते. रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे ज्यातून जो फ्लो होणारा करंट आहे तो करंट काय असणार आहे मोर असणार. दिस हॅपन्स बिकॉज एव्हरी न्यू पाथ इन द पॅरल सर्किट अलाउ द मोर करंट टू द फ्लो फॉर द सेम व्हॅल्यू. त्याच व्होल्टेजला आपण काय व्होल्टेज इन्क्रीज करत नाही, व्होल्टेज तेच आहे परंतु त्यातून करंट जो आहे तो करंट काय होतो जास्त पास होतो. का जास्त पास होतो तर त्या ठिकाणी रेजिस्टन्सच कमी आहे म्हणजे अडथळा कमी आहे. जर आपल्याला गर्दी असेल तर गर्दीतून आपल्याला पुढे जाता येते का नाही. आणि जर त्या ठिकाणी गर्दीच नसेल म्हणजे वेगळे रस्ते तयार केले आपण वेगळ्या ब्रांचेस तयार केल्या तर मी प्रत्येकाला वेगळ्या रस्त्याने जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी काय झालं रस्त्याच्या मध्ये जो काय अडथळा होता तर तो अडथळा कमी झाला म्हणजे आपण इझिली त्यातून जाऊ शकतो. म्हणजे करंट जो आहे त्या करंट येणारा अडथळा जो आहे तर तो अडथळा त्या ठिकाणी कमी झालेला. मग अडथळा जर कमी झाला तर त्यातून जे व्होल्टेज तेच आहे म्हणजे व्होल्टेज आपण चेंज केलेलं नाही परंतु करंट जो आहे तो करंट त्यातून जास्त भेटणार आहे. ओके तर हे काय आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज आता ह्याच्या काय राहतात प्रॉब्लेम्स आहे. तर बघा कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स थ्रू द सेगमेंट ऑफ अ सर्किट. तर तिथे तीन रेजिस्टन्स दिलेले आहेत त्याचं कशामध्ये दिलेले आहेत तर पॅरल मध्ये दिलेले आहेत. काय नर 1/RT = 1/12, 1/4, 1/6 त्या सर्व जर सॉल्व्ह केलं त्याचं जे आन्सर येतं त्याचं आन्सर किती येतं टोटल रेजिस्टन्स जो येतो 2 ओहम येतो. या ठिकाणी अजून एक दिलेलं आहे तर कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स इन द सर्किट बिलो. तर हे 4 रेजिस्टन्स आहे परंतु हे 2 रेजिस्टन्स पहिल्यांदा कशामध्ये आहेत सिरीज मध्ये आहे. हे 2 कशामध्ये आहेत सिरीज मध्ये म्हणजे हे फर्स्ट काय करावं लागेल त्यांचे आर टोटल काढायची सिरीज कॉम्बिनेशन नुसार आणि ते 2 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये येणार. हा 5 आणि हा 10 बरोबर 3 × 2 = 5 आणि हा 6 × 4 = 10. ह्या दोन हे 2 जे आहेत 5 ओहम आणि 10 ओहम हे 2 सिरीज पॅरलल मध्ये येतात आणि मग त्यांचं कॅल्क्युलेशन करणार. आर टोटल इज इक्वल टू 2/10 + 1/10 = 3/10 बरोबर. ते मग परत आपण सॉल्व करणार आहोत. ओके तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेजिस्टन्स जे काय फॅक्टर आहेत तर ते फॅक्टर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत आणि त्या फॅक्टर आपण काय करणार आहोत स्पेसिफिक रेजिस्टन्स रेजिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी आणि त्या प्रत्येक पार्टीचे रेजिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी काय असतात ते आपण काय बघूया नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स हे जे काय आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करू. ओके तिथं थांबूया आपण राहिलेला जो पार्ट आहे तो आपण तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके थँक्यू हॅव अ नाईस डे.